नमस्कार अॅग्रोनच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 3 वर्षांपूर्वी कपाशीवर धुमाकूळ घालणारी बोंडअळी यंदा पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. बोंडअळीमुळे मोठं नुकसान होत असल्यानं कापूस उत्पादन घटीची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी आयुक्तालयानं राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगानं कृषी खात्याकडून अधिकारी कर्मचारी प्रक्षेत्र भेटीद्वारे जनजागृती करीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात मक्याच्या किमान आधारभूत खरेदीसाठी प्रस्तावित 11 पैकी 5 केंद्रांवर 244 मका उत्पादकांनी नोंदणी केली आहे. उडीद मूग सोयाबीनच्या हमीदारानं खरेदीसाठी मात्र प्रतिसाद मिळाला नाही अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली आहे. यंदा सुधारित 1,850 रुपये किमान आधारभूत किमतीनं खरीपातील मक्याच्या खरेदीसाठी 11 केंद्र प्रस्तावित होती. प्रस्तावित कन्नड, पिशोर, लातूर, गंगापूर, तुर्काबाद, खराडी, वैजापूर, खुलताबाद, करमाड, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव आदी 11 केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. यंदा नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात असलेला उपयुक्त पाणीसाठा तसंच जमिनीतील ओलाव्यामुळे शेतकरी रब्बीत सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा पेरणीकडे वळाले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 50,742 हेक्टरनुसार 36.19% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात हरभऱ्याची 41,000 हेक्टरवर पेरणी झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यात यंदा रब्बीत आतापर्यंत सुमारे 47,426 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. 4 तालुक्यातच लागवड क्षेत्र अधिक आहे. 6 तालुक्यात लागवडच झाली नाहीये. यंदा पाणी चांगल्या प्रमाणात उपलब्ध असलं तरी कांदा बियाणं मिळाले नसल्यानंच लागवड क्षेत्रात फारशी वाढ होत नसल्याचं सांगितलं जात आहे. नगर जिल्ह्यात कांद्याचं क्षेत्र अधिक असतं. यंदा मात्र अजूनही रब्बीत कांदा लागवड क्षेत्र फारसं वाढताना दिसत नाहीये. बियाणं नसल्यानं अनेक शेतकरी कांदा लागवडीचं नियोजन बदललं असल्याचं सांगितलं जात आहे. देशाच्या इतर राज्यातून मागणी नसल्यामुळे संत्रा दरात घसरण झाली आहे. कळमना बाजार समितीत 12 ते 15 रुपये किलो दरानं संत्र्याचे व्यवहार होते आहेत. या उलट मोसंबी दरात तेजी अनुभवली जाते. मोसंबीचे व्यवहार 37 ते 40 रुपये किलोनं होत असल्याचं सांगण्यात आलंय. संत्रा लागवडीखालील विदर्भात सुमारे 1,00,000 हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी पावसाची संततधार कायम होती त्यामुळे संत्र्यावर अपेक्षित रंगधारणा झाली नाही. परिणामी संत्रा हिरवाच होता. त्यासोबतच देशाच्या इतर भागात देखील पाऊस होता त्यामुळे त्या राज्यांकडून संत्र्याला मागणी नव्हती. अशा विविध कारणांमुळे कळमना बाजार समितीत दरात घसरण आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात सप्टेंबरच्या मध्यानंतर पेरणी झालेल्या ज्वारीच्या पिकावर आधी खोडकीड व आता अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आलाय. त्यामुळे आधीच क्षेत्र घटलेल्या रब्बी ज्वारीचं पीक संकटात सापडलं आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात रब्बी ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं. नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात क्रमानं ज्वारी उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना गती आली असून जिल्ह्यात 30.48% क्षेत्रावर पेरणी कामं उरकली आहेत. सर्वाधिक रब्बी ज्वारीची 59,674 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचं सर्वसाधारण पेरणी क्षेत्र 2,19,119 हेक्टर असून त्यापैकी ऊस वगळता 66,692 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 30.48% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मान तालुक्यात पेरणी झाली आहे. मॉर्निंग बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.